संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मेघा पाटील आणि भाजपकडून आशिष ढवळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले महापालिकेच्या इतिहासात मेघा पाटील या पहिल्याच महिला सभापती होणार असल्या तरी त्यांना केवळ सहा महिनेच या पदावर राहता येणार आहे पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यासाठी नेत्यांनीच हा निर्णय घेतला आहे कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात स्थायी समिती सभापतीपद नेहमीच राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचं ठरलं जातं यावेळीसुद्धा हा अपवाद नव्हता यावेळी स्थायी पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलंय त्यामुळे या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघा पाटील आणि अफजल पिरजादे यांच्यात रस्सी खेद सुरू होती बुधवारी शासकीय विश्रामधाम इथं आमदार हसन मुश्रीफ यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि नगरसेवकांची मतं जाणून घेतली अखेर आज मेघा पाटील यांच्या नावावर नेत्यांनी शिक्कामोर्तब केला त्यांनी आज नगर सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला महापालिकेच्या इतिहासात पहिल्या महिला सभापती होण्याचा मान त्यांना मिळाला असला तरी हे पद सहा महिन्यांसाठीच राहणार आहे पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यासाठी नेत्यांनीच हा निर्णय घेतलाय सध्या स्थायीमध्ये दोन्ही काँग्रेसचे मिळून आठ आणि त्यांच्या जोडीला शिवसेनेचा एक असं नऊ सदस्यांची भक्कम बाजू आहे तर भाजप ताराराणीकडे केवळ सातच सदस्य उपलब्ध आहेत परिवहनसाठी ताराराणी आघाडीच्या वतीनं शेखर कुसाळे आणि शिवसेनेचे राहुल चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय पण दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेल्या परस्पर सहमतीच्या राजकारणामुळे या पदावर राहुल चव्हाण यांचीच निवड निश्चित मानली जाते महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी काँग्रेसच्या वतीनं सुरेखा शहा तर ताराराणी आघाडीच्या अर्चना पागर यांचे उमेदवारी अर्ज दाखल झालेत याही पदावर काँग्रेसच्या सुरेखा शहा यांची वर्णी लागणार आहे